हॅलो नेक्स्ट एक्झाम्पल बघा पॅरामेट्रिक फंक्शनमधलं जाय बुकमधला तुमचा क्वेश्चन नंबर थर्डमधला असेल क्वेश्चन नंबर सेकंडमधलं थर्ड एक्झाम्पल आहे डिफरन्सिएट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स याचा अर्थ हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन आहे याचा अर्थ ह्याला आपण काय करतो इथं तुम्हाला एक्स वाय दिलेलं नाही किंवा काही दिलं नाही याचा अर्थ ह्याला काय करू पुट यू इक्वल टू अँड फी टू दोन फंक्शन्स आहेत दोन फंक्शन्स आहेत ठीक आहे लेट यू इक्वल टू यू इक्वल टू फाय रेस टू एक्स अँड वाय अँड फी इक्वल टू अँड फी इक्वल टू लॉग एक्स फी इक्वल टू लॉग एक्स आता काय करलो आपलं इथं यू आणि एक्स आहे तर फी आणि एक्स आहे याचा अर्थ डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा अर्थ काय येईल तर मग डी यू अपॉन डी एक्स आणि इथं काय येईल डी व्ही अपॉन डी एक्स ठीक आहे नंतर मग आपला डी वाय बाय डी एक्स डिफरन्सिट याचा अर्थ डिफाईन डी वाय बाय डी एक्स काढायचं आपला आता इथे काय करू आपण आता डी यू अपॉन डी एक्स इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स इक्वल टू याचा अर्थ काय होणार आहे डी अपॉन डी एक्स हां कशाचा डिरेक्ट टू फायवर एस टी एक्सचा हे काय लिहायची स्टेप गरज नाही पण तुम्हाला माहिती म्हणून लिहिले याचा डायरेक्ट तुम्ही लिहिलं तर चालेल दॅट इज इक्वल टू हां दॅट इज इक्वल टू काय राहते हे फायव रेस्टू एक्स आहे याचा अर्थ एरेस्ट एक्स चालतो एरे फायव्ह रेस्ट एक्स इन टू इन टू लॉक एचा अर्थ लॉक नंबर वन हे काय डी यू अपॉन डीएक्स आलं काय हे डी अपॉन डी एक्स अँड इथं फी विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्स इट फू फी विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा डी डीव्ही अपॉन डी एक्स इक्वल टू ठीक आहे डीव्ही अपॉन डी एक्स इक्वल टू हे काय आलं कशाचा डी अपॉन डी एक्स इंटू लॉग एक्स इन्टू लॉग एक्स दॅट इज इक्वल टू काय आलं तर लॉग एक्ससाठी असतो वन अपॉन एक्स याचा अर्थ हे काय आलं व्ही अपॉन डी एक्स इक्वल टू वन अपॉन एक्स देअर फोर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय ना मग वाय वाय डिवायडे बाय एक्स असत तिथं तर व्ही डिवायड बाय यू याचा अर्थ डी व्ही अपॉन डी एक्स डिवाइडेड बाय डी यू अपॉन डी एक्स याचा अर्थ उलटून गणले हे डी एक्स डी एक्स कॅन्सल होईल काय राहिलं डी वॉन डी एक्स राहिलं ठीक आहे याचा अर्थ हां काय राहिला तर हे वन अपॉन एक्स वन अपॉइंट एक्स डिवायडेड बाय फाईव्ह रेस्ट डी एक्स इन टू लॉग फाईव्ह इन टू लॉग फाईव्ह फाईव्ह फाय रेस्ट एक्स सॉरी डी अपॉइंट डी एक्स पाहिजे ना आपलं एक मिनट हां एक मिनट काय तर आपलं काय सांगितलं आहे हे विथ रिस्पेक्ट टू हे सांगितलं आहे याचा अर्थ डी यू अपॉन डी व्ही काय काय आपला डी यू अपॉन डी व्ही काढायचं याचा अर्थ डी यू अपॉन डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही अपॉन डी एक्स लक्ष येते काय लक्ष बघा कारण हे विथ रिस्पेक्ट टू ही याला आपण काय म्हटलं आहे यू म्हटलं आहे आणि याला काय म्हटलं आहे फी म्हटलंय याचा अर्थ यू विथ रिस्पेक्ट टू फी याचा अर्थ डी यू अपॉन डी व्ही डी व्ही अप डी व्ही आपण काय डी व्ही काढायचं आपलं ठीक आहे इथं डी वाय बाय डी एक्सच्याऐवजी काय येणार आपलं इथं डी यू अपॉन डी व्ही डी यू अपॉन डी व्ही याचा अर्थ डी वी अपॉन डी एक्स मी हे वरती केल्यानंतर डी एक्स डी एक्स कॅन्सल काय राहिलं डी वी अपॉन डी एक्स राहिलं लक्षात का बघा हे डिफरन्सिएट हे फंक्शन विथ रिस्पेक्ट हे सांगितलं याचा अर्थ ह्याला आपण यू मांडलं ह्याला फी मानलं ठीक आहे याचा अर्थ काय इथं यू आणि हे वी झालं याचा अर्थ आपला काय काढायचं आहे हे उत्तर फुट हे याचा अर्थ डी यू अपॉन डी व्ही काढायचं यू अपॉन डी व्ही म्हणजेच काय डी यू अपॉन डी एक्स डिवाइड बाय डी व्ही अपॉन डी एक्स आपण दोन्ही व्हॅल्यू काढलेच आता हे फक्त पुट करायचे आणि डी अपॉन डी एक्स किती आलं हे फाय रेस टू एक्स इन टू लॉग फाईव्ह डिवायडेड बाय वन अपॉन एक्स आता हे एक्सवरती गेलं म्हणजे काय होणार आहे एक्स इन टू एक्स इन टू फाय रेस्ट एक्स इन टू लॉग फाईव्ह दॅट इज द अँसर दॅट इज द simple सिम्पल एक्झाम्पल आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता म्हटलं आपण शेवटचं एक्झाम्पल बघूया दोन फंक्शन असतात लक्षात ठेवायचं पॅरामेट्रिक एक्झाम्पलमध्ये हां आता काय आहे बघ एक्झाम्पल बघा इफ एक्स इक्वल टू इफ एक्स इक्वल टू इफ एक्स टू काय फोर टी डिवाइड बाय वन प्लस टी स्क्वेअर फोर टी डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर अँड इज इक्वल टू थ्री इन टू अँड वाय इज इक्वल टू थ्री इन टू वन मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर वन मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर देन इफ म्हणलं इफ एक्स अँड वाय याचा अर्थ एक्स अँड वाय म्हणजे पॅरामीटर फंक्शन आहे एचआडी टू एच आर डी टू घ्यायचा नंतर डी वाय बाय डी एक्स काढायचा देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स देन शो दॅट शो दॅट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस नाईन एक्स डिवायड बाय फोर वाय मायनस नाईन एक्स डिवायडेड बाय फोर वाय हे प्रूव्ह करायचं आहे ठीक आहे आता सोल्युशनमध्ये काय आपलं गिवन लिहायचं आहे इफ जर हे असेल तर हे प्रो करा याचा अर्थ डिवाय बाय डी एक्स व्हॅल्यू काढा याचा अर्थ एक्स आणि वाय तुम्हाला दोन फंक्शन दिले याचा अर्थ हे फंक्शन कुठलं आहे हे एक्झाम्पल कुठलं आहे पॅरामेट्रिक फंक्शनचं टाईपचं एक्झाम्पल हे आहे क्लिअर झालं ठीक आहे आता काय करायचं आपल्याला आता हे एक 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 आपल्याला डिफरन्शिएट करा डिफरन्स इथं तर टी आहे एक्स विथ रिस्पेक्ट टू टी वाय विथ रिस्पेक्ट टू टी एट विथ रिस्पेक्ट टू टी एट डिफरन्सेट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट ठीक आहे आता इथे काय यू आणि वी यू यू डिवाइड बाय व्ही इथं पण यू डिवाइड बाय व्हीचा रूल वापरायचा रूल माहिती आहे आपला वाय इक्वल टू यू आपण व्हीचा यू आपण व्हीचा इथं रूल वापरायचा म्हणजे काल हे डी एक्स अपॉन डेअर फोर डी एक्स अपॉन डी टी इक्वल टू हां तर डायरेक्ट रूल वापरा हे यू आणि व्ही वन सेकंड याचा अर्थ काय यू आपण विचारूल सेकंड फंक्शन ॲज इट इज वन प्लस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर सेकंड ॲज इट इज फर्स्ट डेरेटू याचा अर्थ फोर टीचा डेरेट्यू काय आला फोर बरोबर आहे का स्टेप लिहायला पाहिजे स्टेप लिहू का सेकंड ॲज इट इज फर्स्ट डेरेट्यू डी अपॉन डी टी फोर टी मायनस फर्स्ट ॲज इट इज फोर टी ॲज इट इज आणि

वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू फोरनं मल्टिप्लाय करा दॅट इज फोर प्लस फोर टी स्क्वेअर मायनस टू टीनं मायनस एट टी स्क्वेअर डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू इथं काय आलं फोर हे टी स्क्वेअर फोर टी स्क्वेअर इथं पण टी स्क्वेअर आहे प्लस फोर मायनस एट याचा अर्थ मायनस फोर टी स्क्वेअर डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू फोर कॉमन काढा काय आलं वन मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज नंबर वन हे आलं डी एक्स अपॉन डी टी काय आलं हे डी एक्स अपॉन डी टी आलं ओके डी एक्स आपण काय आलं हे डी टी ठीक आहे हे आलं डी एक्स अपॉन डी टी आलं आता वाय इक्वल टू हां काय आलं आता डी वाय अपॉन डी टी इक्वल टू हे थ्री तसंच ठेवतो मी कॉन्स्टंट टर्म आहे आता हे तर रूल ऑफ यू आपण व्हीचा याचा अर्थ सेकंड ॲज इट इज वन प्लस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर डी अपॉन डी टी वन मायनस टी स्क्वेअर बरोबर आहे सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरी टू मायनस फर्स्ट एज इट इज वन मायनस टी स्क्वेअर इन टू डी अपॉन डी टी वन प्लस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय सेकंड स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर जरा रूल वापरता आला की संपलं याचा अर्थ दॅट इज इक्वल टू थ्री इथं लिहितो याचा अर्थ वन प्लस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर इन टू वनचा झिरो टू झिरोतं मायनस टू टी टी स्क्वेअरचा डेट काय आला टू टी म्हणजे मायनस आहे त्यामुळे मायनस टू टी नंतर मायनस वन मायनस टी स्क्वेअर वन मायनस टी स्क्वेअर इथं काय वन चा झिरो आणि इथं टी स्क्वेअरचा टू टी डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू थ्री इन टू मल्टिप्लाय करा याचा अर्थ मायनस टू टी मायनस टू टी आणि मायनस टू टी क्यूब ठीक आहे हे मायनस टू टी आणि मल्टिप्लाय करायचं म्हणजे मायनस काय आलं आहे टू आणि टी स्क्वेअर इन्टू टी म्हणजे काय टी क्यूब तर इथं टू टी टीने ह्याला ब्रॅकेटला मायनस करा मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं आहे मायनस टू टी नंतर हे मायनस मायनस काय आलं आहे प्लस टू टी क्यूब डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू थ्री ह प्लस टू क्यूब आणि मायनस टू क्यूब टी क्यूब कॅन्सल हे मायनस फोर मायनस टू टी आणि मायनस टू टी काय आलं हे मायनस फोर टी डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मल्टिप्लाय करा मायनस ट्वेल टी डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज नंबर टू मायनस ट्वेल्व टी वन प्लस टी स्क्वेअर ठीक आहे आता काय करायचं म आता आपण हे डी एक्स अपॉन डी टी काढलं हे झालं डी वाय पॉईन डी टी मग आता डेअर फोर डी एक्स डेर फोर डी वाय पॉईंट डी टी देर फोर डी वाय पॉईंट डी एक्स म्हणजे काय डी वाय पॉईंट डी टी डिवाइड बाय डी एक्स अपॉन डी टी खाल्ली होता देअर फोर देअर फोर डी एक्स अपॉन

वन प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय फोर वन मायनस टी स्क्वेअर वन मायनस टी स्क्वेअर याचा अर्थ हा ब्रॅकेट हा ब्रॅकेट काय झाला कॅन्सल दॅट इज इक्वल टू हे चार एक चार चार तीक बारा इथे आलं मायनस थ्री टी डिवायडेड बाय वन मायनस टी स्क्वेअर वन मायनस टी स्क्वेअर हे काय लाज आहे हे डी वाय डी एक्स डी वाय अपॉन डी एक्स आलं आहे डी वाय बाय डी एक्स आलं पण आपलं हे प्रू करायचं आहे का डी वाय बाय टी एक्स काय करायचं आहे हे करायचं आहे ठीक आहे मग तिथं आपलं थोडंसं काय करावं लागेल चेंजेस करावं लागतील आपल्या इथं थोडंसं चेंजेस करावं लागतील नाव गिवन नाव नऊ गिवन काय दिलं आपला डी वाय अपॉन डी एक्स डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस नाईन एक्स डिवायडेड बाय फोर वाय आता इथं काय करायचं आपण हे एक्स आणि वायची व्हॅल्यू पुटअप करू एक्स आणि वायची व्हॅल्यू पुटअप करू मी आपला डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू येईल ठीक आहे मी डी एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हे येईल हे एक्स इक्वल टू हे येणार ठीक आहे याचा अर्थ आपण इथं व्हॅल्यू पुटअप करा दॅट इज इक्वल टू मायनस नाईन एक्स व्हॅल्यू काय फोर टी डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर वन प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय डिवायडेड बाय फोर इंटू वाय म्हणजे काय येणार वायची व्हॅल्यू काय आली फोर इंटू वन थ्री इंटू वन मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय वन प्लस टी स्क्वेअर झालं आता हे उलटू गुणले करू आपण दॅट इज इक्वल टू हे मायनस नाईन बाय फोर हे नाईन बाय फोर हे काय होणार इंटू इंटू फोर टी डिव्हायडेड बाय फोर टी डिव्हाइडे बाय वन प्लस टी स्क्वेअर आणि हे उलटू उल्य काय होणार हे वन अपॉइंट हे थ्री आहे थ्री आपण वन आहेच मग काय होणार आहे वन अपॉइंट थ्री इंटू वन प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय वन मायनस टी स्क्वेअर ठीक आहे इथं काय बघा तर हे फोर फोर कॅन्सल झालं हे तीन एक तीन तीन त्रिक नऊ झालं हे कॅन्सल वन प्लस टी कॅन्सल बरं ह्याला ब्रॅकेट टाकलं तर ह्याला काय होईल वन प्लस टी स्क्वेअर कॅन्सल वन प्लस टी स्क्वेर कॅन्सल नंतर ठीक आहे इथं हे तीन एक तीन तीन त्रिक नऊ झालं म्हणजे त्याला हे मायनस काय राहिलं वर थ्री आणि टी राहिलं मायनस थ्री टी मायनस थ्री टी आणि खाली काय राहिलं Minus t square, minus t वन मायनस टी स्क्वेअर वन मायनस टी स्क्वेअर ठीक आहे हे काय झालं हे हे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आपण हे घेतलं होतं गिवन आहे मग त्याच फक्त व्हॅल्यू आपण ठेवल्या तर ही व्हॅल्यू काय आली ही व्हॅल्यू आली याचा अर्थ मायनस थ्री टी आणि वन मायनस टी स्क्वेअर आहे काही इथं बघा म्हणजे आपलं हे डी वाय बाय डी एक्स पण काय आलं आहे हे चाले डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय आलं हे ही व्हॅल्यू आली ठीक आहे याचा अर्थ अर्थ हे इक्वल टूच टीकु काय मग ही आहे म्हणजेच काय देअर फोर देअर फोर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस नाईन एक्स डिवायडेड बाय फोर वाय कारण ह्याची व्हॅल्यू काय आली ह्याची व्हॅल्यू काय आली हेच आली ह्याचाच अर्थ मग काय डी वाय बाय डी एक्स म्हणजेच हे आहे चाल का डी वाय बाय डी एक्स म्हटलं इथे लिहितो इक्वल टू किती आलं आपलं हे मायनस थ्री टी डिवायडेड बाय वन मायनस टी स्क्वेअर आले ठीक आहे याचा अर्थ इथं आपण पहिली व्हॅल्यू काय लिहिली किती आली ती एवढी आली होती डी वाय बाय डी एक्सची पण आपलं प्रूव्ह ते करायचं आहे याचाच अर्थ आपण फक्त काय केलं मग गिवन जे आहे ते लिहिलं आणि एक्स अँड वायची व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये पुटअप केली आणि त्यावेळेस आपलं काय आलं ही व्हॅल्यू आली याचाच अर्थ डी वाय बाय डी एक्स म्हणजेच हे कशाल हे डी वाय बाय डी एक्स म्हणजे हे आणि हे म्हणजेच हे याचा अर्थ मिनिंग काय होतं मग डीवाय बाय डी एक्स हे म्हटलं काय हे म्हटलं काय मिनिंग कसं आहे सेम आहे देअर फोर आपलं काय झालं हे प्रू ओके तर अशाच टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतील हे झालं पॅरामेट्रिक फॉर्म आहे काय झालं पॅरामेट्रिक फॉर्म ना आता आपला शेवटचं जे आर्टिकल आहे से ते सेकंड ऑर्डर आपलं काय नेहमी डेरिवेटिव ऑफ सेकंड ऑर्डर किंवा सेकंड ऑर्डर डेरिवेटिव टू तो एक पार्ट आपला या टॉपिकमधला राहिलेला आहे ठीक आहे इथं आपण स्टॉप करू